महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. Anurag Pawar as international makeup artist also teach the students. By taking the bridal order of the wedding, reduce happy movements will colors of beauty. Not only that, we have own makeup academy. Learn the skill of makeup. We will help you to find your hidden art. Introducing you to the secret beauty files. Get your talent shaped by professionals. Anurag Makeup Studio, Kalyan West. Corona विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने संपूर्ण राज्यामध्ये कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून शुक्रवार 20 एप्रिल 2021 पर्यंत निर्गमित केलेल्या आदेशान्वये अकोल्यातील जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी संपूर्ण जिल्ह्यात शुक्रवारी 30 तारखेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. त्यानुसार 30 एप्रिलपर्यंत रात्रीची संचारबंदी तर दिवसा जमावबंदी जारी करण्यात आली आहे. 30 तारखेपर्यंत रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 पर्यंत मुक्त संचारास मनाई असेल. करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने अकोल्यात सुरू केलेल्या ब्रेक द चेन अंतर्गत हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. महाराष्ट्र शासनाचे कोविड संदर्भात प्राप्त झालेल्या 4 एप्रिलच्या अधिसूचनेनुसार राज्यात व जिल्ह्यात कोविडचा वाढता संसर्ग विचारात घेता अत्यंत कडक निर्बंध शासनाने सर्व जिल्ह्यात लागू करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने आज रात्रीपासून सर्व आपल्या अकोला जिल्ह्यात देखील संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. रात्री 8 ते सकाळी 7 या कालावधीत ही संचारबंदी लागू राहणार आहे. मात्र आजच्या रात्रीपासून जे काही दुकान आहेत त्यामध्ये म्हणजे आपल्या अत्यावश्यक सेवा वगळता सर्व जे काही आस्थापना आहेत सर्व आस्थापना 30 एप्रिलपर्यंत बंद करण्याचे निर्देश प्राप्त झाल्यावरून ते सर्व 30 एप्रिलपर्यंत बंद राहतील. यामध्ये मात्र एसेन्शियल सर्व्हिसेसना मुभा देण्यात आलेली आहे. या एसेन्शियल सर्व्हिसेसमध्ये हॉस्पिटल्स आहेत, किराणा दुकाने आहेत, भाज्या आहेत, बेकरी आहे, मिठाई दुकाने आहेत, रेल्वे टॅक्सी आहे, मान्सूनपूर्व कामे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, माल वाहतूक, पेट्रोल पंप, शिवभोजन स्वस्तधान्य दुकान इत्यादी बाबी चा समावेश आहे. जी दुकाने ही अत्यावश्यक सेवामध्ये असल्यामुळं ही या कालावधीत सुरू राहणार आहेत. या व्यतिरिक्त सर्व काही शॉप आणि मार्केट आणि मॉल्स हे पूर्णतः बंद राहणार आहेत. ज्या काही दंडाच्या ज्या काही आपल्याकडच्या आपण 9 मास्कच्यावरती आपण ज्या ज्या काही सर्व्हिसेसमध्ये आपण आतापर्यंत दंड केलेला होता त्या दंडाच्या रकमेमध्ये देखील शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे जर आपण मास्क लावला नाही आणि आढळून आल्यास तसे आपल्याला 500 रुपये हा अशी दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे आपल्या विवाहाच्या ठिकाणी 50 व्यक्तींच्या मर्यादेमध्ये समारोह करता येईल. या व्यतिरिक्त जी काही खाजगी कार्यालय आहेत खाजगी कार्यालय ही सर्वतः बंद राहणार आहेत. त्यामध्ये काही ऑफिसेसला मुभा देण्यात आलेली आहे. उदाहरणार्थ टेलिकॉम सेवा, बँका आणि इतर ज्या काही बाबी आहेत ज्या बाबींमध्ये त्यांना मुभा देण्यात आलेली आहे. आपल्या जिल्ह्यातील सर्व ते हॉटेल्स आणि बार्स हे पूर्णतः बंद राहणार आहेत. मात्र टेक अवे म्हणजे तुमच्याकडच्या होम डिलिव्हरी ज्या आहेत त्या होम डिलिव्हरी ह्या सुरू राहतील. या व्यतिरिक्त आपल्याकडचे जे काही कर्मचारी ह्या बार्समध्ये आणि रेस्टॉरंटमध्ये काम करणारे आहेत त्या सर्वांची टेस्ट न केल्यास त्यांना आणि त्याशी आढळून आल्यास दंडात्मक कारवाई म्हणून 1000 रुपये दंड त्या कर्मचाऱ्यावरती आणि त्या आस्थापनावरती 10000 रुपये दंडाची तरतूद या आदेशान्वये करण्यात येत आहे. या व्यतिरिक्त धार्मिक स्थळं आणि ही सर्वतः बंद राहणार आहेत. सर्व पार्लर्स आणि स्पा हे देखील बंद राहणार आहेत. शाळा महाविद्यालय आपण यापूर्वीच बंद करण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला वेगळ्याने काही सूचना नाहीत. बाकी ज्या बाबी आहेत त्या सर्व बाबी आम्ही आमच्या आदेशामध्ये आम्ही नमूद केलेल्या आहेत. जे काही आपले कंटेनमेंट झोन आहेत त्या कंटेनमेंट झोनमध्ये या सर्व बाबींचं अत्यंत कडकरित्या निर्बंध हे लागू करण्यात येतील. हा कोविडचा संसर्ग आता आपण थोडासा जरी आपल्या हातून आणखी पुन्हा आता थोडा आपण आपल्या कमी होण्याच्या मार्गावरती आहोत पण आत्ता जर का आपण याच्यामध्ये ढिलाई केली तर पुन्हा हा वेग असाच वाढू शकतो.
माझी आपणा सर्वांना या निमित्तानं विनंती आहे, माझं आवाहन आहे की आत्तापर्यंत जसं आपण आपलं सहकार्य आम्हाला करत आलेलं आहात, त्याचप्रकारे पुढच्या महिन्याच्या कालावधीमध्ये देखील कोविडचा संपूर्ण संसर्ग कमी होण्यासाठी आपण मदत करावी, मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझर वापरावं, जेणेकरून आपण या कोविडच्या संसर्गापासून स्वतःला आणि इतरांना वाचवू शकू. दीपक गवई, स्वानंद मीडिया, अकोला. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.